डेटा चोरीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटलेला असताना आज भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय एका नव्या वादात अडकलेत. अमित मालवीय यांनी काल ट्विटरवर कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर करून टाकल्या. 12 मे रोजी मतदान आणि 18 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा मालवीय यांनी करून टाकली. यामुळे निवडणूक आयोगाच्या घोषणेआधीच कर्नाटक निवडणुकीचा कार्यक्रम भाजपला कळला होता की काय असा सवाल निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला. त्यावर तारखा फुटले असतील तर कठोर कारवाई करण्यात येईल असं निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी स्पष्ट केलं. अभी मॉडल कोड ऑफ कंडक्ट लागू हुआ है. अभी किसी भी तरह की कोई भी कंप्लेंट ऐसी आने पर इलेक्शन कमीशन उस पर विचार करेगा, परीक्षण करेगा और उस पर जो भी उचित होगा वो कार्रवाई करेगा. श्री 24 तास रहा एक पाउल पुढ़े.